एक धक्कादायक बातमी, श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक तथा संचालक धर्मराज काडादी यांनी शनिवारी संविधान दिनी चक्क खिशातून रिव्हॉल्वर काढून केतन शहा यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली। केतन शहा यांना चक्क धर्मराज काडादी यांनी धमकी दिली, तुला गोळ्या घालतो। तेव्हा केतन शहा म्हणाले, तुमच्याकडे रिव्हॉल्वरचा परवाना आहे हे मला माहित आहे। त्यावर धर्मराज काडादी यांनी काय करावं, तर त्यांनी चक्क आपल्या खिशातील रिव्हॉल्वर बाहेर काढलं आणि म्हणाले, हे बघ रिव्हॉल्वर, काय घडला हा प्रकार, पहा प्रत्यक्ष। कुमठे येथील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणी पाडकामावरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे। होडगी रोड परिसरातील विमानतळावरील विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी चिमणीचं पाडकाम आवश्यक असल्याचे स्पष्ट निर्देश विमान प्राधिकरणानं दिले होते। महापालिकेकडून पाडकामाबाबत कारखान्याला अनेक वेळा नोटीसही पाठवण्यात आली, परंतु वरिष्ठ नेत्यांच्या आदेशामुळं आजपर्यंत चिमणीचं पाडकाम होऊ शकलं नाही। सध्या हा विषय न्यायप्रविष्ट आहे। विमानसेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी गेल्या 19 दिवसांपासून पूनम गेटसमोर चक्री उपोषण सुरू आहे। या चक्री उपोषणाला आजपर्यंत अनेक संस्था संघटनांनी उपोषण स्थळी येऊन पाठिंबा दर्शवला। या दरम्यान केतन शहा यांच्यासह अनेकांनी चिमणीच्या पाडकामावरून धर्मराज काडादी यांच्यावर कडवट भाषेत टीका केली होती, त्यामुळं धर्मराज काडादी हे भलतेच खवळले होते। पण हा संताप ते आतल्या आत गिळत होते। अखेर त्यांच्या संतापाचा भयानक स्फोट शनिवारी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनीच झाला। श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक तथा संचालक धर्मराज काडादी सायंकाळच्या सुमारास चक्क उपोषण स्थळी दाखल झाले। त्यानंतर जो धमाका घडला तो खरोखरच धक्कादायक होता। एवढी वर्षे विनम्र आणि अबोल स्वभावाचे म्हणून प्रसिद्ध असलेले धर्मराज काडादी यांच्या मुखातून जे वक्तव्य बाहेर पडलं ते अनाकलनीय होतं। त्यांचा संयम सुटला। धर्मराज काडादी यांनी केतन शहा यांना चक्क गोळ्या घालण्याची धमकी दिली। त्यानंतर त्यांनी आपल्या खिशातून रिव्हॉल्वर सुद्धा बाहेर काढला। हे भयानक दृश्य आजपर्यंत निर्भीड आणि सडेतोड म्हणून लाखो दर्शकांना परिचित असलेल्या इन सोलापूर न्यूजच्या कॅमेऱ्यात कैद झालं। नेमकी कोणती धमकी दिली धर्मराज काडादी यांनी? त्यांनी आपल्या खिशातील रिव्हॉल्वर कसा बाहेर काढला? मंडळी तुम्ही प्रत्यक्षच पहा। मॅडम बरोबर पेपर मध्ये कोण होते? मी एवढंच सांगतो तुला, काय शॉर्टकट केला माझ्या बाबतीत वैयक्तिक, मग गोळ्या घालतो। तुम्ही लढाई लाडू लागला जिद्द झाले का? तू तसे आणला तर तसं करतो।